ग्रामपंचायत निवडणूक ही जरी चिन्हावर लढवली जात नसली तरी गाव पातळीवर ईर्ष्या ही पक्षांची असतेच. अशात अजून एक ईर्ष्या वाढली ती म्हणजे ठाकरे आणि शिंदे गट निर्माण झाल्यापासून. अशातच चर्चा होते ती म्हणजे शिंदे गटातील आमदारांच्या हातून गेलेल्या ग्रामपंचायतीची. 17 ऑक्टोबरला राज्यातील अनेक ग्रामपंचायतीचे निकाल लागले. त्याच्यात उदय सामंत यांचा मतदारसंघ असलेल्या 4 ग्रामपंचायतीचा समावेश होताच. मात्र यात उदय सामंतांना आपलं यश राखता आलं नाही. 4 पैकी 3 ग्रामपंचायतीमध्ये ठाकरे गटासह महाविकास आघाडीचे सरपंच निवडून आले. रत्नागिरीमध्ये शिरगाव, फणसोप, पोमेंडी बुद्रुक आणि चरवेली या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची घोषणा झाली. त्यापैकी चरवेली ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली. तर प्रतिष्ठेच्या बनलेल्या शिरगाव, फणसोप, पोमेंडीमध्ये महाविकास आघाडीने विजय मिळवला. शिरगावमध्ये महाविकास आघाडीच्या फरीदा काजींनी यश मिळवलं. फणसोपमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या राधिका साळवी सरपंचपदी निवडून आल्या. तर पोमेंडी बुद्रुकमध्ये ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट विरुद्ध भाजप अशी तिरंगी लढत असताना ठाकरे गटाच्या ममता जोशींनी विजय मिळवला. एकीकडे उदय सामंत तर दुसरीकडे राजन साळवींनी कॉर्नर सभा घेऊन निवडणुकीत रंगत आणली होती. येणाऱ्या निवडणुकींची रंगीत तालीम म्हणून या निवडणुकांकडे पाहिलं जाते. रत्नागिरीहून राकेश गुडेकरसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.